शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला कार्यकारिणीवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी कामगार पक्षाची दोन दिवसीय मध्यवर्ती बैठक सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथं पार पडली यामध्ये राज्यात होणाऱ्या आगामी सर्व प्रकारच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटन बळकट करणं नव्या चेहऱ्यांना कार्यकारिणीवर संधी देणं तसंच प्रवेश देण्याच्या उद्देशानं जिल्हा आणि तालुकास्तरीय कार्यकारिणीची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या जिल्हा आणि कार्यकारिणी समित्या बरखास्त करण्यात आल्याची माहिती समिती सदस्य चंद्रशेखर नलवडे पाटील यांनी दिली आहे मध्यवर्ती समितीच्या या निर्णयामुळे कोल्हापुरातील जिल्हास्तरीय कार्यकारिणीवरील संपत बापू पाटील यांच्यासह बाबूराव कदम भारत पाटील केरबा पाटील बाबासाहेब देवकर यांचा कार्यकाल संपुष्टात आलाय